ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सेक्युलर भारतात धर्माधारित हलाल अर्थव्यवस्था का हवी असा सवाल हिंदू जनजागृती समितीने उपस्थित केला आहे. तर हलाल मुक्त दिवाळी हे अभियान देखील कृती समितीकडून राबवण्यात येणार आहे. या अभियानात सहभागी व्हा असे आवाहन देखील करण्यात आले. हलाल या अरबी शब्दाचा अर्थ इस्लामानुसार वैद्य आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील हलालची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्य प्रसाधने, औषधं, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टीत केली जात आहे. त्यासाठी हलाल इंडिया लिमिटेड, जामियत उलेमाए हिंद यांसारख्या इस्लामी संस्थांना शुल्क देऊन त्यांच्याकडून हलाल प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले गेले आहे. सेक्युलर भारतात अन्न सुरक्षा आणि मानांक प्राधिकरणकडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का असा सवाल हिंदू जनजागृती समितीने केला आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही विरोध करतो आहोत. आज मॅकडोनाल्ड असेल, डॉमिनोज असेल किंवा अन्य काही कंपन्या, अगदी हल्दीराम पासून ते बिकानू असेल, त्याचबरोबर विको असेल, अशा काही कंपन्या देशातल्या हलाल सर्टिफिकेशन घेतलेलं आहे. विशिष्ट 15-20% लोकांना खुश करण्यासाठी 85% लोकांना नाराज का केलं जातं आहे. मॅकडॉनल्ड सारखी विदेशी कंपनी आमच्या देशामध्ये बिझनेस करते आणि या ठिकाणी हलाल सर्टिफाईड रेस्टॉरंट चालवते. हिंदू धर्मियांना असेल, शीख धर्मियांना असेल, त्यांना त्यांच्या धर्मानुसार जर काही हवं असेल तर ते देणं टाळलं जातं आणि विशिष्ट धर्मियांसाठी हलाल सर्टिफिकेट दिलं जातं. हे कशासाठी? तर या सगळ्या गोष्टींचा विरोध करण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली. आमची मागणी आहे की सरकारच्या सर्व एजन्सीज असताना हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींवरती बंदी घातली पाहिजे. जमियत उलेमा हिंदकडे हा सगळा पैसा जातो ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर सरकारच्या काही आस्थापना आहेत ज्याच्यामध्ये एअर इंडिया असेल, ITDC असेल, त्याचबरोबर IRCTC असेल, की या आस्थापनांमध्ये सुद्धा हलाल सर्टिफिकेशन कंपल्सरी झालेलं आहे. या हलाल सर्टिफाईड कंपनीज आहेत. तर सरकारी आस्थापनांमधलं जे हलाल सर्टिफिकेट आहे ते काढून टाकण्यात यावं अशी मागणी हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही करतो आहोत आणि देशभरामध्ये हलाल मुक्त दिवाळी हे अभियान आम्ही राबवतो. 9 न्यूज साठी प्रतिनिधी तब्रेज शेख, नाशिक.